बोंडे साहब ध्यान में रहे, पोलीस सब जानती है, सगळं माहित आहे पोलिसांना, तुमची अंडी पिल्ली पोलिसांना माहित नाही असं समजू नका। जर पोलिसांनी ठरवलं तर तुम्हा दोघांनाही रस्त्यावर विष्टा करत करत पळताना तसं कुत्र तुमचं करून टाकू शकतात। नमस्कार, मी ॲडव्होकेट धनराज अंधारी, माझी सहायक पोलीस आयुक्त, माजी पोलीस अधिकारी म्हणून आज अतिशय खेदपूर्वक मी ही क्लिप रिलीज करीत आहे। काही दिवसापूर्वी विधानमंडळामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पोलिसांबद्दल अनुद्गार काढताना असं म्हटलं की पोलिसांची थोबाडं काळी झालेली आहेत। त्यावर कळस म्हणजे त्यांच्याच मंडळाचे तत्कालीन आताचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी तर कहर केला आणि म्हटलं पोलीस हे सरकारचे कुत्रे आहेत। मनाला वेदना देणारी ही घटना आहे। मी या गणवेशात मुंबई पोलीस नक्षलाइट आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघ इत्यादी ठिकाणी काम केलेला अधिकारी आज हे खेदाने नमूद करतो की फडणवीस साहेब, बोंडे साहेब, तुम्ही या महाराष्ट्राला तुमचं भरण पोषण पालन ज्या संस्कारांनी झालं ते संस्कार दाखवून दिले, आम्ही किती निकृष्ट दर्जाचे आहो हे आज तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं। पोलिसांचा असा अपमान करताना तुमची जीभ का नाही जळली? तुम्हाला या गोष्टीचं वैषम्य का नाही वाटलं की पोलीस जे गणवेशात स्त्री असो पुरुष असो रात्रंदिवस आपलं श्रम रस्त्यावर आटवून या राज्याचं रक्षण करतात, अशा पोलिसांचे पाल्य जे तरुण युवक मुलं मुली पोलिसांचे मुलं काय विचार करत असतील? आज त्यांच्या बापाचा आईचा तुम्ही केलेला हा अपमान त्यांनी सहज पचवावा असं तुम्हाला वाटत असेल तर हे फार विचित्र प्रकारचं आणि भाबडेपणाचं होईल। दुसरं महत्त्वाचं, पोलीस ही शासकीय यंत्रणा आहे। आपण सरकारचे कुत्रे हा शब्द प्रयोग केला आहे। सरकार कोणाचं आहे? सरकार कधीही कोणाच्या बापाचं नसतं, तुमच्याही बापाचं नव्हतं ते। सरकार हे जनतेचं असतं, या महाराष्ट्राच्या शिवछत्रपतीने जोपासलेल्या मूल्यवर्धित रयतेचं असतं। आणि अशा सरकारी यंत्रणेचा आपण अपमान केलेला आहे, किंबहुना सरकारचा अपमान झालेला आहे, म्हणून तुमच्यावर राष्ट्र राज्य देश द्रोह हा गुन्हा का नोंद केला जाऊ नये? तिसरं त्याहून महत्त्वाचं की ही संविधानिक यंत्रणा, संविधानामध्ये याचं प्रावधान आहे। तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा अपमान केलाय याची कधीतरी लाज वाटेल का तुम्हाला? दोघाही महामहिन फडणवीस साहेब आणि बोंडे साहेब, माझा खडा सवाल आहे, तुम्हाला आपल्या मनातही याची लाज वाटेल का की हा संविधानाचा अपमान आहे? आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगतो, हा केवळ संविधानाचा अपमान नाही तर पोलीस हा संविधानाप्रमाणे राज्याचा विषय आहे। महाराष्ट्रातले पोलीस हे मराठी आहे। कमीत कमी 15 वर्ष रेसिडेन्शियल सर्टिफिकेट असल्याशिवाय पोलीसमध्ये नोकरी मिळत नाही, हा राज्याचा विषय असल्यामुळं इथला पोलीस हा छत्रपतींचा मावळा आहे। तुम्ही त्या शिवछत्रपतींचा धडधडीत अपमान केलेला आहे असा माझा तुमच्यावर स्पष्ट आरोप आहे। तुम्हाला वाटतं माफी मागून हे प्रकरण संपेल? तुम्ही माफी नाही, जमिनीवरती नाकसुद्धा रगडलं ना तरीही ही महाराष्ट्राची जनता आणि माझ्यासारखा निवृत्त पोलीस अधिकारी, आमच्या निवृत्त पोलिसांच्या संघटना तुम्हाला कदापि क्षमा करणार नाही। आणि योग्य वेळी याची योग्य किंमत तुम्हा दोघांनाही मोजावीच लागेल। बोंडे साहब ध्यान में रहे, पोलीस सब जानती है, सगळं माहित आहे पोलिसांना, तुमची अंडी पिल्ली पोलिसांना माहित नाही असं समजू नका। जर पोलिसांनी ठरवलं तर तुम्हा दोघांनाही रस्त्यावर विष्टा करत करत पळताना तसं कुत्र तुमचं करून टाकू शकतात। अंडर एस्टिमेट करू नका। स्वतः खूप सत्ताधीश झाले आणि तुम्हाला सर्व प्रकारचे अधिकार मिळाले हा आविर्भाव
मनातून आत्ताच्या आत्ता काढून टाका. पोलीस यंत्रणेमध्ये बोंडे साहेब, फडणवीस साहेब युनियन नसतात आणि त्या असूही नाहीत, असू शकत नाही. अशा संविधानिक आणि शासकीय यंत्रणेवर जीभ उचलण्याआधी तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे होतं. आणि तुम्ही सुद्धा कोण आहात? तुम्ही सुद्धा आरएसएसने गळ्यात पट्टा घातलेले पाळीव स्वानच आहे ना? असं म्हटलं तर वाईट वाटायला नको. आम्ही चांगला शब्द प्रयोग करतो कारण आमचे संस्कार चांगले आहेत. या छत्रपतीच्या ज्ञानेश्वर तुकारामाच्या रयतेत या मातीत भिनलेले सारस्वताचे संस्कार आमच्यात आहे आणि म्हणून आम्ही चांगल्या शब्दांचा उल्लेख करतो. पण तुम्ही केलेला उल्लेख हा संपूर्ण पोलिसांच्या, त्यांच्या पाल्यांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, पोलीस यंत्रणेवर विश्वास आणि प्रेम करणाऱ्या, आदर करणाऱ्या सर्व जनतेच्या जिव्हारी लागलेला आहे एवढंच सांगतो. परत पुनरुच्चार करतो, तुम्हाला योग्य वेळी योग्य किंमत तुमच्या उद्गारांची मोजावीच लागेल. धन्यवाद.